ढगफुटी सदृश पावसाने नुकसान झालेल्या भागाचा सर्वे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी. वंचित बहुजन आघाडी अकोट तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन. आता सविस्तर वृत्त. श्रद्धेय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार पक्षाध्यक्ष रेखाताई ठाकूर, जिल्हाध्यक्ष प्रमोद दिंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद इंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट तालुक्यातील ढगफुटी सदृश पावसाने केलेल्या नुकसानासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अकोट तालुकाध्यक्ष चरण इंगडे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी अकोट यांना निवेदनाद्वारे तात्काळ सर्व्हे करून सरसकट नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शहानूर, मलकापूर, गोंड, मलकापूर, भिली, केलपानी, गुल्लरघाट, दहीखेड, फुटकर, शिवपूर, कासोद, बोडी, उमरा, जितापूर, अकोलखेड, मोहाडा, अडगाव खुर्द, दाऊदपूर, मलकापूर, कातखेड, नेहरीबू, नेवरीखू, जळगाव नहाटे, वणी वारुडा, आलेगाव, लोहारी, मुणगाव गावांसह संपूर्ण तालुक्यात सोमवारी व मंगळवारी झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे व काही गावातील पिके व शेतजमीनही वाहून गेली आहे. तसेच या ढगफुटी सदृश पावसाने घरांची पडझड झाल्याने गावकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त भागातील घरांची व शेतीची तात्काळ सर्व्हे करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी अकोट तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी अकोट यांना निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. अकोट तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात सोयाबीन पिके काढणीला आले. यावेळेस परतीच्या पावसाने सोमवारी व मंगळवारी ढगफुटी सदृश पावसाने कहर केला. त्यामुळे अनेक घरांसह शेतात पाणी शिरून प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजावर न भरणारा घाव बसलाय. त्यामुळे नुकसानग्रस्त गावांचा तात्काळ सर्व्हे करून सरसकट नुकसान भरपाई ही दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चरण इंगळे यांच्यासह महासचिव रोशन फुंडकर, संघटक सुरेंद्र ओइंबे, कोषाध्यक्ष निलेश झाडे, स्वप्नील सरकटे या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी अकोट यांना निवेदनाद्वारे केली आहे. अकोट शहर प्रतिनिधी स्वप्नील सरकटे, सत्यलढा न्यूज. उपविभागीय अधिकारी अकोट यांना निवेदन देण्यात आले. श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने प्रमोदजी दंडवे यांच्या मार्गदर्शनात आज आपण निवेदन देण्यात आले. सोमवार आणि मंगळवार जे अकोट तालुक्यामध्ये ढगफुटी झाली त्यानुसार अतोनात पिकांचे नुकसान झाले. सोयाबीन, कापूस या पराठीचे जे पीक आलेलं हातातून निघून गेलं, तरी शासनाला एकच विनंती आहे की तात्काळ दिवाळीच्या पहिले शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी. जर तुम्ही शासनानं मदत नाही दिली, आम्ही दिवाळीच्या दिवशी उपविभागीय अधिकारी या ऑफिसवर धरणे आंदोलन करू. अकोट तालुक्यात मागील दोन दिवसात ढगफुटी सदृश जो पाऊस झाला त्या पावसामुळे सर्वसामान्य शेतकरी आणि त्यांच्या शेतीचं पूर्ण नुकसान होऊन पाणी प्रत्येकाच्या शेतात जाऊन कपाशी, सोयाबीन आणि तूर या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. जणू ते पीक नष्ट झालेलं आहे. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि जिल्हाध्यक्ष प्रमोदजी देणू यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, तशीच ज्या ज्या गावात नागरिकांच्या घरात पाणी गेलेलं असेल, घरांची पडझड झालेली असेल, त्यांना शासकीय मदत मिळावी या दृष्टीने एक निवेदन मान्य उपविभागीय अधिकारी अकोट यांना आज दिलेले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमची अशी मागणी आहे की तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत शासनाने करावी आणि ज्या घरांची पडझड झाली असेल, ज्या नागरिकांना बेघर झाले असतील, त्यांना आर्थिक न्याय मिळून द्यावा आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शासनाला इशारा देण्यात येत आहे की ही मदत अतिशय तात्काळ करावी, अन्यथा आम्ही या योग्य ते आंदोलन आम्ही करू. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.